असा गैरसमज कोणी करू नये. आमचा देश साधू संतांचा देश आहे, आमचा पवित्र देश आहे. संतांचा विषय फार दूर आहे. संत स्वरूप, संत चमत्कार नावाचा अध्याय आहे, बोलता येईल त्या अनुषंगानं. मी भक्तीचं वर्णन करत होतो. भक्ती भक्ती क्या करते हो. आणि खरंच आहे ना महाराज, ही का भक्ती आहे का? महाराजांनी म्हटलं ना, ही का भक्ती खरी पडत मन बाहेरे, भक्ती करी पडत मन बाहेरे, भक्ती करी पडत मन बाहेरे, भक्ती करी पडत मन बाहेरे. देह पुढे लक्ष सोडा करे, लक्ष सोडा करे, देवाकडे हात चोरा करे, भक्ती करे परत मन बाहेरे, भक्ती करे परत मन बाहेरे. कोण देवा बघे पाहती साथी सगे. मंदिरात जातो आपण, तीर्थाला जातो, कोण पाहते देवाले? भरभर भरभर इकडे तिकडे पाहते म्हणून. धोतरे साडी घे, तिथून धोतरा आणतात नको पंढरपुरावरून, काऊन इकडे भेटत नाहीत का पंगरुळ पिरुळ? कठीण काम का, काय करून राहिले पंढरपूर? नाही, मी आमच्या घरचीनं बांगड्या सांगितल्या. इकडे काय काय पडला का बांगड्याचा? तिथं पंढरपुरात तुला बांगडा थांबलून राहिला तू काय करावं? भक्तीची पूर्णता अलग आहे. आणि ज्या ज्या संतांना देव भेटला ना महाराज, त्यांनी खरी ओरिजिनल भक्ती केली आहे. आणि ती भक्ती आहे पराभक्ती. आणि ही जी भक्ती सांगून राहिला, ही व्यभिचारी भक्ती आहे. गणपती आले की शाळेच्या अंगात गणपती, विठ्ठलाचा विसर पडला, नागदेवाचा विसर पडला, गणपती झालं काय असते मग? मग येते दुर्गा देवी. दुर्गे दुर्गट भारी, दुर्गा देवी येते बाईच्या अंगात. हो, तुमच्या इकडे देवगी येत असते का अंगात? हो, देवी मोठा रिकामा आहे. मारवाडी ब्राह्मण लोक त्याच्या अंगात नाही येत देव. हे 8-8 दिवस अंगणीत दूध या हिंबाळ्याच्या अंगात येते. भल्ले घुमतात ते देवाला. देव येत असते का कुठं अंगात? रिकामा काय तो? तुकारामाच्या अंगात नाही आला, गाडगे बाबाच्या अंगात नाही आला, येईच्या अंगात घुसते. तो देव आला की त्याची भाषाही बदलते. तो मराठी बोलत नाही देव, तो हिंदीत बोलते. कोणाच्या बाईच्या अंगात आला की ते हिंदीत काम सुरू जाते. तिकडे नेरीकडे असं देव अंगात येत. महाराज ना तिथे एक दंडा शिवला, त्याच्या अंगात देवाला त्याला झोळपी देत जमणे दंड्या. एका दंड्यात अजून तो दंड आहे नेरी तालुक्यात. विचित्र देव आहे. कोणाच्या अंगात माता येते म्हणते, माता मायचे घर आहे निबाच्या डांगीवर, आहे माता मायचे घर निबाच्या डांगीवर. हळे हाती डरा डरव माय आली व माता माय. मग काय काय विचारता यायच्या अंगात? आली देवी अंगात, बोल बेटा बापा काय चाहिए? मा मुझे आकडा चाहिए वरली का? असं काय कराव? आली दुर्गा देवी. हे ज्ञानेश्वरीत लिहिलं, याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. चौथ मोटगी पाहे मग गणेशाचा होय, साव दशी म्हणे माय तुझा जो दुर्गे. मग दुर्गा देवी मध्ये आम्हाला विठ्ठलाची आठवण येत नाही. ऐसा जोगा भक्तू. उपमा फार विचित्र दिली, त्याला वेश्येची उपमा दिली आहे ज्ञानेश्वरांनी. एका ठिकाणी स्थिरच नाही ना तो. घडीक या देवाची भक्ती, घडीक त्या देवाची भक्ती, घडी या देवाची भक्ती, याला काय भक्ती म्हणतात का?
मग तू म्हणाल महाराज आपल्या धर्मात देवच खेळत मग करा काय? संतांनी असं नाही केलं, संतांनी एका ठिकाणी एका ईश्वराला वरलंय. मग याचा अर्थ कसा करसान? तुम्ही एका देवाला मानताना बस, पांडुरंगाला मानता काय? मग प्रत्येक ठिकाणी तुमचा पांडुरंगच भरलाय. ज्या ज्या देवळी जावे आपले उपास्यची पावे, त्याला कोणीही देवळात रामाच्याही मंदिरात गेला तरी त्याला विठ्ठल दिसला पाहिजे. याचा अर्थ असा नाही फक्त आपला विठ्ठल देव आहे आणि बाकीच्या देवाचा राग करावा. काही लोक राग करतात, त्याले हनुमंत चालत नाही, त्याले काळास कृष्ण पाहिजे, पांढरा चालत नाही. काही काही लोक एकमुखी दत्त पाहिजे, तीन मुखी चालत नाही. खोट कठीण काम आहे हे. सारे महाराज डबक्यातले आहेत. हे भेद भेद कोणाच्या दृष्टीत आहे? भेद कोणाला असतो? जे जमिनीवर चालतात त्याले भेद आहे. मला सांगा, हेलिकॉप्टर मधून किंवा विमानातून प्रवास करणाऱ्या माणसाला शेतावर जे धुरे दिसतील का? दिसतील का? विमानात प्रवास करणाऱ्या माणसाला शेताची धुरे दिसणार नाहीत की इथून टमक्या बाटल्याच आणि तिथून ढमक्या बाटलाच दिसेल काय? त्याला काय दिसेल? त्याला एक सारखी जमीन दिसेल, कारण तो एक विशिष्ट उंचीवरून चालला. जमिनीवरून चालणाऱ्या लोकांच्या डोक्यात भेद आहे, हे अपूर्ण आहेत. हे कितीही सोम मित्रावर असले, आम्ही फार मोठ्या फार सोम धतुरा करत असले तरी समजून चाला, हे अपूर्ण आहेत. त्याच्या दृष्टीत भेद आहे. आम्हाला याचं चालत नाही, आम्हाला त्याचं चालत नाही. आम्ही अलग आहोत, आम्ही कोणी श्रेष्ठ आहोत, समजून चाला अपूर्ण आहे. हा अर्ध्या हळकुंटात झालेला आहे, याला खरं ज्ञान झालं नाही. ग्रामगीता म्हणजे काय? साधा आहे काय? ती गरम गीता आहे महाराज. सोमते लोक इले अशी तशी थोडी आहे ग्रामगीता. अजून तर चौथाच अध्याय सुरू आहे, 40 अध्याय आहेत. 2 महिने लागतात ग्रामगीता सांगायला. महाराजांनी काही सोडलं नाही महाराज, दिव्य ज्ञान आहे ग्रामगीता. ग्रामगीता परिवर्तनवाद आहे. आणि म्हणून पा, ही गवणी भक्ती आहे. संतांनी हे केलं नाही असं नाही बरं केलं. प्रथम भक्ती सत्संगा पहिली आहेच ना. पूजा पाठ व्रत वैकल्य इतर सुरुवात. प्रपंचाची सुरुवात कुठून आहे? लहान मुलीला आपण खेळ भांडे देतो की नाही? तिथून आहे. म्हणजे का आयुष्यावर खेळ भांडेच करायला लागतं का तिला? हा खोटा प्रपंच आहे, पण आता खरा प्रपंच समोर आहे. तिला शिकवण तिथून देतो आपण. तसा हा जो प्रपंच आहे पहिला वर्ग आहे. मला सांगाना, कोणत्या तरी जैले जैले देव भेटला असा एक संत दाखवाना की तो देवळा देव 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 करत बसला म्हणून? एक तर उदाहरण द्या. अहो मंदिरात भक्ती होत नसते, मंदिरात बसून कोणालाही देव भेटला नाही, मग तू म्हणला तर हे मंदिराचं काय करता? मी त्याचं महत्व सांगितलं. मंदिर हे भक्ती करण्याकरता नाही, मंदिर हे भक्ती शिकण्याकरता आहे. प्रमाण देऊ का? मंदिर म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा, आणि निधी झाला सर्व गोळा याच कारी लावावा. हे होय मंदिराची व्याख्या. मंदिरामध्ये भक्ती शिकायची आहे. आणि भक्ती कुठं करायची आहे महाराज? व्यवहारामध्ये भक्ती. आता पराभक्ती सांगतो. ही गवणी भक्ती झाली. मग याच्यामध्ये सर्व झालं महाराज, व्रत सगळं झालं. जे करताना तुम्ही काही जे काही करता सर्व आलं. मग या गवणी भक्तीमध्ये पूजा पाठ व्रत वैकल्य यात्रा मेळे तीर्थ बारसे फारसे काय जे करत चालते, ही सगळी भक्ती कोणती आहे? ही गवणी भक्ती. पराभक्ती आता समजून घ्या. आणि पराभक्तीनंच सावतवर्ण देव प्राप्त केला, पराभक्तीनंच महाराज जनाबाईनं देव प्राप्त केला, पराभक्तीनंच सेना महाराज, पराभक्तीनंच कबीर. सर्व संत पराभक्ती करतात. आम्ही वारीक वारीक हजामत करू बारीक. जाडीने ठेवली कोणाची, इमानदारीने काटली. गोऱ्या कुंभारानं मडके घडवले, पण इमानदारीनं घडवले. कच्चे मडकेने दिले लोक इले. घरच्यासाठी जसे बनतात तसे दिले. कबीरानं शेले विणले महाराज आयुष्यभर. गरीबांना कपडे दिले करून, बैमानी नाही केली. आणि देवाचं भजन कधी सोडलं नाही. म्हणून मंदिरात भक्ती होत नाही. आता भक्तीची व्याख्या बदलली आहे. महाराजांनी स्पष्ट बोलले आहे. महाराज
ऐका ऐका त्या देवाची मात. महाराज म्हणतात गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ, गेला ऐका त्या देवाची मात, ऐका ऐका त्या देवाची मात, गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ. पा काय भाव आहे. पूर्वी होतो मी मंदिर, आता राहतो श्रमिकाधारी, खाऊनी शिड्या भाकरी, राहतो अति मौजे. माझा कधीचा पत्ता बदलला, लोक वेळे जाती तीर्थाला. महाराज बोलले हा निरोप द्या सकडाला, करा सेवा मिळून ग्रामात, गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ. ऐका ऐका त्या देवाची मात. तुमच्या डोक्यात प्रश्न राहून जाईल, तो क्लिअर करतो आणि पुढे येतो. काही काही गोष्टी जरा ग्रामगीतात विचित्र आहेत की नाही. मंदिर भक्ती करण्याकरता नाही, लोकांतीने खूपच झाली. एक गरीब शेतकरी आहे, अत्यंत गरीब आहे, एक दोन एकर शेती आहे. शेती पेरून झाली महाराज, पेरणं झालं, पाणीच नाही, एक महिना झाला पाऊस नाही. हे असं काऊन होऊन राहिलं, पाणी कधी येते कधी चाटा मारत, याला काही कारण आहे का महाराज? आहे, याला कारण आहे महाराज. याच उत्तर दिलाय गुरुवर घुसरकर महाराजांनी. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल आजकल पड़ रहा है, जरा गौर से तो देखो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल आजकल पड़ रहा है, जरा दौड़ के देखो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल कहता था इतिहास यहाँ पर भूत की नदियाँ बहती थी, हरे भरे इस देश की जनता सदा सुख में रहती थी, हरे हरे इस देश में जनता सदा सुखी में रहती थी, हरे भरे इस देश की जनता सदा सुख में रहती. मगर आज खाने को मिलती न रोटी, मगर आज खाने को मिलती न रोटी, दही दूध माखन की आशा है छूटी, दही दूध माखन की आशा है छूटी. यहाँ पर करोड़ों कटती है गैया, कैसे कुछ रहेगा इसमें कन्हैया, कैसे खुश रहेगा इसमें कन्हैया, कैसे खुश रहेगा इसमें कन्हैया. कहीं कहीं एक बूंद न बरसे पानी हर बरसात में. जमाने में बदल आजकल पड़ रहा है, जरा दौड़ के देखो सब पाप बढ़ रहा है.
जमाने में बदल आजकल बढ़ रहा है, जरकौर की देखो तो सब पाप बढ़ रहा है। जमाने में बदल आजकल बढ़ रहा है, जरकौर की देखो तो सब पाप बढ़ रहा है। जमाने में बदल अत्यंत गरीब शेतकरी आहे, शेती पेरून महाराज झाली पण पाणी न आल्यामुळे शेती निघालीच नाही। मग आता कसं करावं बाबा, दोन महिने पाऊस नाही आला आणि दोन महिन्यात धोधो धोधो रात्रभर मुसळधार पाऊस आला। एवढा पाऊस आला की त्या शेतकऱ्याच्या घराची एक भिंत पडली। बरं पडली तर पडली, बैलाच्या अंगावर पडली, एक बैल मरण पावला। भिंत पडल्यामुळे काय झालं, रात्रभर थंडीगार हवा घरात आली, म्हातारी आई झोपली, तिला सगळी हवा लागली, ते बिमार पडली। एक तर शेती उलटली, डबल पेरा लागते, आता काय करा, म्हातारी बिमार, एक बैल मरण पावला, दुष्काळात 13वा महिना, आता काय करा। दुःखी झाला शेतकरी तो, एक मेलेला बैल गावाच्या बाहेर नेऊन टाकला। हळूहळू पाणी कमी झालं, एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, लोक आता जरा डबल पेरणीची तयारी करायला लागले। हा मोठा विचारात पडला, आता कसं करावं, पैसा नाही, काही नाही, कुठून आणावं, उसने मागावं लागतील कोणाला, आता परत व्याजानं काढावं लागतं। गावात फिरला, एक दोन लोकांना मागितले पण कोणी पैसे द्यायला तयार नाही। शेवटी यानं विचार केला, हा एक बैल जिवंत आहे, दोन दिवसापासून खुट्यावर बांधलाय, काही खाल्लं नाही, काही नाही, उपाशी आहे, याला आपण असं करू थोडस चारून आणू। मग गावाच्या आजूबाजूला काही असं गवत असेल शाळेकडच्या जवळ चारायला लागला। डोक्यामध्ये फार मोठा विचार आहे, कसं होईल, शेती नाही, पेरल्या गेली, पीक नाही आलं, तर मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, मुलांचं शिक्षण आहे, कसं वर्ष कसं काढावं, अनेक प्रश्न आहेत, कोण पैसे दिले। गरीब आहे शेतकऱ्याची अवस्था फोरी मोठी कठीण आहे मला, शेतकऱ्याचा वाली कोणी नाही। शेवटी तो एका बैलाला घेऊन गेला, शाळेचं ग्राउंड होत मागच्या बाजूला, तो बैल चारत्या, डोक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, भातामध्ये बैल आहे, आणि तेवढ्यामध्ये त्याचं लक्ष त्या शाळेतील आवाजाकडे गेलं। शाळेत गुरुजी पोरांना शिकून राहिले होते, पोर हो 10,000 आहेत, 10,000 3,000 रुपयाचे कपडे आणले, किती राहिले वजाबाकी करा, किती राहिले पोरी हो, 7 राहिले। पोराने पटकन पाठीवर गणित केलं, म्हणे गुरुजी 7,000 राहिले। शेतकऱ्याच्या कानावर हे शब्द गेले, त्याला वाटलं लोक शाळेत 7,000 राहिले म्हणतात शिल्लक। त्यानं तिकडे झुडपाले बैल बांधला आणि तिकून गेला दरवाज्यात, म्हणे गुरुजी काही करा बा, 2,000 द्या, तुम्हाला तर माहित आहे शेती उलटली, आम्ही गरीब माणसं आहोत, काही करा पण 2,000 द्या। गावात बऱ्याच लोकांना उष्णे मागितले पण कोणी द्यायला तर लागेल तर व्याज घेता, आणि पहिलं पीक आलं की देऊन टाकी। एकदम हा म्हातारा वर्गात आल्यामुळे पोरी अशाला लागले, गुरुजी विचारात पडले, अरे अरे बाबा इथं कुठं पैसे असतात का रे, मी कशाला दादा शेतकरी दादा इथं, हा गुरुजी खोटे बोलू नका, अरे मी गरीब माणूस आहो, मी तुमचे लगेच देऊन टाकी। ओरडायला लागला, सगळ्यांना लागला, अरे बाबा इथं पैसे नाही आहेत, मी का वर्गामध्ये पैसे घेऊन, गुरुजी खोटे बोलू नका, मी माझ्या कानांना ऐकलं, हे 100 पोर पुरावा आहे, अरे पोर किती रुपये होते, पोर म्हणत 10,000, किती खर्च झाले, पोर म्हणत 3,000, किती शिल्लक आहे, पोट्टे म्हणत 7,000। हे 50 पोर सांगून राहिले की 7,000 शिल्लक आहे, गुरुजी खोटे बोलू नका, आम्ही लगेच पहिलं पीक आलं की तुमचे देऊन देईन। त्या गुरुजीने सांगितलं, म्हणे बाबा इथं पैसे नसतात, इथं फक्त पोराईले व्यवहार शिकवल्या जातो, इथं व्यवहार होत, इथं फक्त व्यवहार शिकावा लागतो, इथं शिकल्यावर मग आयुष्यभर व्यवहार करावा लागतो, या पुनायानं मंदिरामध्ये भक्ती शिकावी लागते आणि आयुष्यभर ती प्रपंचात करावी लागते। तुम्हाला वाटलं इथं घंटी वाजवली म्हणजे झालं, साधूच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे झालं, कोण पाया पडावं, ज्याने आपल्या कर्माशी चुकावे त्यानेची पाया पडावे। हो महाराज काय होणार, ठीक आहे पाया पडण्यामध्ये एक भाव ठीक आहे किंवा नम्रता, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडते जण एकमेका, एक नम्रता म्हणून कोणाच्या पाया पडतात त्याच्याबद्दल काही नाहीये, पण नुसतं पाया पडून जर उद्धार होत असेल तर मात्र हे आम्हाला पटत नाही। महाराज स्पष्ट बोलायचे, दर्शन किसका कर रहे, हाड का या मास का, यह देह तो मुर्दा है, इसमें जीवन है श्वास का,
उस सास के अंदर बसा वही प्यार करने योग्य है, उससे नजर मिलवा सको तो ही सौख्य है। तित पर्यंत अगर पोचाल ओहम सोहम सास से अपनी अंतर दृष्टि निरखना है। बाह्य दृष्टीने जेव्हा दर्शन होणार नाही, कितीही परमार्थ केला त्याकरता अंतरदृष्टी पाहिजे महाराज बस। आणि ते अंतरदृष्टी त्याच वेळेशील महाराज, त्याकरता पराभक्ती करावी लागते आणि पराभक्ती ही देव समजल्यानंतरच माणसाला प्राप्त होते। पहिल्यांदा देव समजून घ्यावा लागेल। देव या शब्दाचा अर्थ आहे महाराज दीव प्रकाशने, या धातूपासून देव शब्द निर्माण झाला। ज्याच्यामध्ये दिव्यत्व आहे, ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्याला देव म्हणतात। आणि ती शक्ती प्रत्येकाच्या आतमध्ये सारखी भरली आहे। हा परमात्मा अंश रूपाने तुमच्या आमच्या मध्ये, मित्र एका सावकाश, प्रत्येक जीव देवाचा अंश। पण महाराज ही जाण कोण करून दिली, दर्शन कोण करून दिले, ज्याने हे प्राप्त केलाय तोच तुम्हाला हे देऊ शकतो की बाबा, याला म्हणतात दर्शन। प्रपंची माणूस जो आचरण दिवस प्रपंचामध्ये मरतो तो काय देवाचं दर्शन करून दिल हो? प्रपंच म्हणजे तुमचाच बोलत नाही, हे मोठे मोठे महाराज लोक जी प्रपंचच होऊन बसले, दुसरं काही नाही। तुमचा छोटा प्रपंच आहे, यायचा मोठा प्रपंच आहे। पैशासाठी भांडणं करतात, माऱ्या माऱ्या करतात, जरा कुंभमेळ्यात जाऊन पा। माळ घातली म्हणून साधू होत नाही। महाराज प्रखर बोलले मग, काय को पहनी है माला रे साधू, काहे को पहनी है माला।